मराठीतला आद्य ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला तिथे मराठी भाषा विद्यापीठ तयार करण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतला होता। आज त्याचाही आढावा आम्ही घेतला। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेऊन त्या संदर्भात सगळ्या सूचना 2 महिन्यांमध्ये ही कमिटी त्या ठिकाणी देईल। त्यानंतर आम्ही विद्यापीठ सुरू करणार आहोत। आज मी तिथले आपले सगळे मानुभाव पंथाचे मोहन बाबा आणि सगळे लोक होते त्यांच्याशी चर्चा केली आणि सुरुवातीला कारण बांधकामाला वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष लागू शकतं त्यामुळे सुरुवातीला तिथे ज्या काही इमारती आता उपलब्ध आहेत आपण पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून काही इमारती मानल्या आहेत काही थीम पार्कच्या इमारती आहेत पण यातल्या कुठल्या तरी एक दोन चांगल्या मोठ्या इमारतींमध्ये सुरुवातीला हे विद्यापीठ सुरू करता येईल का जेणेकरून त्याचं वर्किंग सुरू होईल आणि विद्यापीठ डेव्हलप होता होता वर्ष 1.5 वर्षामध्ये त्याच्या इमारती देखील त्या ठिकाणी तयार होतील तर हाही विचार आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि त्याकरता त्यांनी देखील संमती दिली आहे। ही कमिटीज त्यासंदर्भातला निर्णय घेईल की ते फिजिबल आहे का आणि फिजिबल असेल तर ते त्या ठिकाणी लवकरात लवकर हे विद्यापीठ सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण करणार आहोत। नाही त्याची गरज नाही आहे कारण पीएम मित्रामध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रित सोयी देतो त्या सोयी आपण टेक्सटाईल झोनला देखील दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना पीएम मित्रामध्ये कन्वर्ट होण्याची आवश्यकता नाही आहे। जर काही ऍडिशनल इन्सेंटिव्ह असेल पीएम मित्राच्या लोकांना मिळणार असेल आणि तो जर यांना मिळाला नसेल तर त्याचाही विचार आम्ही करू। त्यामध्ये 5 एमचा उल्लेख करण्यात आला फायबर टू क्वार्टर शेतकऱ्याच्या कामकाजापासून कारण काय आहे की जिनिंग प्रेसिंगपासून पुढचे सगळे उद्योग हे आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत त्यामुळे कापसावर व्हॅल्यू ऍडिशन जी करायची असते ती सगळ्या प्रकारची व्हॅल्यू ऍडिशन तिथे झाली पाहिजे एकाच ठिकाणी। पब्लिक युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीज राहणार आहे आणि ती गव्हर्नमेंट फायनान्स पब्लिक युनिव्हर्सिटी असणार नाही। आता ती आता मला आमच्या सचिवांनी माहिती दिली की आता त्यांनी ती समितीचं प्रारूप पाठवलेलं आहे इथनं गेल्याबरोबर त्या प्रारूपाला मी मान्यता दिली। सर अमरावतीमध्ये 2013 पासून तर 2016 पर्यंत 6 असे फ्रॉड आहे त्यामध्ये जवळपास 54,000 नागरिकांची 190 कोटींनी फसवणूक झाली आहे। पोलिसांनी तपास केला सक्षम प्राधिकारी नेमले प्रकरण तपास पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल केले पण अजूनही सक्षम प्राधिकरणाकडून काहीच झालेलं नाही आहे त्याच्यात मालमत्ता सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे शासनाची काय भूमिका आहे ते जरूर आता तुम्ही मला आता विचारलं आता माझ्याकडे याची माहिती नाही पण मी माहिती घेऊन सूर्या राणा लँडमार्क त्याच्यात बरोबर आहे पण आता 2013 ते 2016ची माहिती एकदम धोक्यात तर पक्की नाही राहू शकत त्यामुळे मी विभागाकडनं माहिती घेऊन लेकिन पण लोकांचे पैसे परत मिळण्याच्या संदर्भात जी कारवाई करायची असेल ती करू। आणि सर दुसरा एक विषय नवीन वाळू धोरणात आहे म्हणजे यावर्षी जो पूर्ण सीझन गेलाय पण अजूनही नवीन वाळू धोरण लवकरच लागू होणार आहे। महाराष्ट्रामध्ये वाळू माफियाच्या कब्ज्यातनं वाळू बाहेर काढण्याकरता नवीन धोरण तयार केलंय परवा कॅबिनेटने त्याला मान्यता दिली त्यामुळे आता कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर काही काळ तरी त्याच्या व्यवस्था करण्याकरता लागते। नाही पण सर सध्या वाळू अवेलेबल नाही आहे म्हणजे सीझन केलंय होईल काळजी करू नका होईल नवीन नैसर्गिक आपत्तीच्या कधीपासून लागू करण्यात आले ऑलरेडी केले चला धन्यवाद। 50,000 रुपये द्यायचे होते ज्यांनी प्रामाणिक अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की मार्चच्या 16 एकूण 15 लाख लोक होते त्यापैकी 12.5 लाख शेतकऱ्यांचे ऑलरेडी दिलेले आहेत 1 लाख शेतकऱ्यांचं अजून व्हॅलिडेशन झालंय तेही आता चाललेले आहेत उरलेले जे काही 2.5 लाख शेतकरी आहेत यांचं अजून व्हॅलिडेशन होत नाहीये ते व्हॅलिडेशनचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। त्यांनी काहींनी माहिती अर्धवट दिली आहेत काहींनी जे आपले म्हणजे नियमित कर्ज भरण्याचे जे वर्ष आहेत त्या वर्षाच्या आधीचं वर्ष दिलेलं आहे तर त्याचं सगळं व्हॅलिडेशन करू पण आपण या गोष्टीवर निश्चित संतोष व्यक्त केला पाहिजे की आपण 15 लाखापैकी जवळजवळ 12-12.5-13 लाख लोकांच्या खात्यात पैसे टाकले असं आहे की आता आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत। राज्य सरकारने आपली तयारी ऑलरेडी सुरू केली आहे कारण असं आहे की मागच्या काळामध्ये आपण काही वर्ष अलमिनोचे वर्ष बघितले आहे आता 5-6 जे क्लायमेट मॉडेल आहेत त्यापैकी काही क्लायमेट मॉडेल हे अल निनोचं वर्ष असू शकतं असं प्रोजेक्ट करताय। आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची अंतिम माहिती ही 21 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे पण आपण ऑलरेडी मागच्या महिन्यातच मंत्रिमंडळ बैठकीत याची आपण
चर्चा केली, त्यानुसार मुख्य सचिवांच्या अंतर्गत एक कमिटी बसवली आणि अल निनो सारखी परिस्थिती आली तर काय उपाययोजना केल्या पाहिजे, पाण्याची बचत कशी केली पाहिजे, आपल्याला काय काय करावं लागेल याची तयारी आपण करून ठेवतोय. मात्र या संदर्भात 21 एप्रिलला एकदा आपल्याला आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने त्यांचा फायनल अंदाज दिला की मग किती डेफिसिट राहू शकतं याच्या आधारावर आपलं पुढचं प्लॅनिंग आपण करतो.